नागरीकरण या पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, पाठाच्या सुरुवातीला आपल्याला वडील आणि मुलगा या दोघांमधील संवाद देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या संवादामध्ये गाव कसं बदलत चाललेलं आहे हे या मुलाने बाबांना पटवून दिलेलं आहे. सुरेश कारखान्यात कामाला जाण्याचा विचार करतो कारण कारखान्यात नोकरी मिळाल्याने त्याला दरमहा पगार मिळणार आहे. शिवाय जादा काम केल्यास जादा वेतन, शिवाय दिवाळीला बोनस मिळणार आहे. ग्रामीण भागातील शेती व्यवसायातील रोजगार हंगामी स्वरूपाचा असतो, उत्पन्नाची शाश्वती नसते. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत येतात, म्हणून नव्या पिढीतील तरुण शेती करण्यास उत्सुक नसतात आणि पर्यायी रोजगार म्हणजेच शहरातील कारखान्यातील नोकरी स्वीकारण्यास तयार असतात. त्याच्या वडिलांना म्हणजेच तात्यांना चिंता पडलेली आहे. सुरेश कारखान्यात नोकरीस गेल्यास घरची शेती कोण बघणार ही चिंता त्यांना पडलेली आहे. नव्या पिढीतील मुले शेती व्यवसाय करणार नाहीत, म्हणजेच कौटुंबिक व्यवसाय या पुढच्या काळात कोण करणार याची चिंता गावातील वृद्धांना असते. त्यांच्या पश्चात त्यांची मुले शेतजमीन विकून मोकळे होतात ही वास्तव परिस्थिती आहे. या सुरेशला गावात अनेक बदल घडतील असे वाटते कारण गावाला कारखाना सुरू झाल्याने रस्त्यांचा विकास होईल. दवाखाने, शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये अशा सुविधा सुरू होतील. बाहेरचे लोक गावात आल्याने त्यांना राहण्यासाठी मोठ्या इमारती उभ्या राहतील आणि गावाचा विकास होईल. नागरीकरणाचे सर्व फायदे गावाला मिळतात, मात्र कालांतराने शहरीकरणातून उद्भवणाऱ्या सर्व समस्या अशा प्रकारे नवविकसित शहरात उद्भवतात त्याची चिंता आजची पिढी करीत नाही. गावाच्या संदर्भात अनेक बदल होऊ शकतात. ग्रामपंचायतीच्या जागी जसं पिंपरी चिंचवडप्रमाणे नगर परिषद, नगरपालिका आणि कालांतराने महानगरपालिका स्थापन झाली, अगदी तसंच नागरी सुविधा गावाकडे उपलब्ध होतात. शेतीची जागा कारखानदारी घेते, लोकसंख्या उत्तरोत्तर वाढत जाते आणि त्यातून अनेक नागरीकरणाच्या समस्याही उद्भवतात. आपण पुढे पाहूयात. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे, परंतु अलीकडच्या काळात वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू होत आहेत, त्यामुळे गावाचे स्वरूप बदलत आहे. गावाच्या विकासाबरोबर अनेक वेळा व्यवसाय सुरू होतात. सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या ग्रामपंचायतीची जागा नगर परिषद, नगरपालिका घेतात. या स्थानिक शासन संस्था नागरिकांना विविध नागरी सेवा व सुविधा उपलब्ध करून देतात. पर्यायाने गावाचे शहरात रूपांतर होते. भारतातील सन 1961 ते 2011 कालखंडातील नागरीकरणाची सांख्यिकी आपल्याला इथे या तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे. आपण या तक्त्यामध्ये पाहतो आहोत. भारतातील हा जो तक्ता दिसत आहे यातून आपल्याला नागरी लोकसंख्या आणि नागरी वस्तींची संख्या दरवर्षी कशा पद्धतीने बदलत गेलेली आहे हे दिसत आहे. मुलांनो, नागरीकरण ही संकल्पना प्रथम आपण समजावून घेऊयात. ग्रामीण भागातील लोकांनी शहरी भागात स्थलांतरण करणे कृषीविषयक व्यवसायांच्या ऐवजी उद्योग, व्यापार व नोकरी या व्यवसायांचा स्वीकार करणे आणि त्यामुळे त्यांच्या पारंपरिक प्रवृत्ती, श्रद्धा, मूल्ये आणि वर्तनात होणारे परिवर्तन या समग्र प्रक्रियेस नागरीकरण असे म्हणतात. आपण नागरीकरणाची काही प्रमुख कारणे पाहूयात. पहिलं कारण आहे औद्योगिकरण. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. दुसरे कारण व्यापार. एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची नेआण, चढउतार व साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. तिसरं कारण यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रात आपल्याला पाहावयास मिळतात. नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक सहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
यांत्रिकीकरण वाढले आहे. शेतीच्या कामातून मोकळा झालेला हा कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाला. परिणामी नागरी लोकसंख्या वाढू लागली आहे. पुढील कारण वाहतूक व संदेशवहन. रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतूक सोयींचा ज्या भागात विकास होतो त्या भागातील छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते. पुढील कारण स्थलांतर. स्थलांतर हे बहुतांशी कायम स्वरूपाचे असते. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागली आहे. या नागरीकरणाचे परिणाम पाहूयात. प्रथम आपण नागरीकरणाचे फायदे पाहूयात. सामाजिक एकोपा. नागरीकरण ज्या ठिकाणी होते तिथे द्वितीय आणि तृतीय व्यवसाय वाढतात आणि त्यामुळे त्या प्रदेशाचा विकास मोठ्या प्रमाणात होतो. आर्थिक उलाढाल वाढते. अर्थात अनेक प्रदेशातील लोक एकत्र येऊन राहतात. यामुळे सांस्कृतिक, सामाजिक, रूढी परंपरांची देवाणघेवाण होते आणि यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो. पुढील फायदा आधुनिकीकरण. विविध प्रदेशातून लोकांचे स्थलांतर होत असते आणि त्यामुळे ज्ञान, कौशल्य, माहितीची देवाणघेवाण होऊ लागते आणि माणसं अद्ययावत माहिती तसेच साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम या सर्व प्रदेशांमधील लोकांना होतो. उद्योगधंदे व व्यवसाय या संदर्भाने अनेक नवीन प्रकल्प या प्रदेशात विकसित होतात. नागरी वस्तीला नवनवीन कल्पना, अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानयुक्त सोयीसुविधा यांचा फायदा मिळतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जाही उंचावतो. पुढील फायदा सोयीसुविधा मिळतात. नागरीकरणामुळे नागरी वस्तीमध्ये अनेक सोयीसुविधा विकसित होऊ लागतात. उदाहरणार्थ वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी. वाहतुकीच्या सोयीही वाढतात. याचा चांगला परिणाम म्हणजे मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादीवर होताना दिसतो. शिक्षणाच्या आधुनिक सुविधा मिळतात आणि त्या चांगल्या विकसितही होतात. उच्च शिक्षण या संदर्भाने सेवांचा फायदा घेण्यासाठी इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. अनेक अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधाही मिळतात. या सोयींचा लाभ घेण्यासाठी अनेक भागातून अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक या ठिकाणी काही कालावधीसाठी का होईना वास्तव्यासाठी येत असतात. नागरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आपण पहिली समस्या पाहूयात, झोपडपट्टी. नागरीकरणामुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढते. अनेक लोक रोजगारासाठी शहरामध्ये येतात. हे लोक दुर्बल गटातील असतात. शहरामध्ये त्यांना रोजगार मिळतोच असे नाही. अशावेळी हे लोक उपलब्ध असलेल्या जागेत अनधिकृत घरे बांधतात आणि तिथेच राहतात. अशा ठिकाणी सोयीसुविधा मिळतातच असं नाही आणि त्यामुळे झोपडपट्टीतील घरांची घनता वाढत जाते. त्यामुळे रस्ते अरुंद असतात, मूलभूत सुविधांचा अभाव असतो आणि झोपडपट्ट्यांची अनिर्बंधपणे वाढ होत जाते. यातून सामाजिक, आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊन त्या वाढतात. पुढील समस्या आहे वाहतुकीची कोंडी. इथे आपल्याला शहरामध्ये अनेक लोक बाह्यवर्ती भागात उपनगरात राहत असून नोकरीसाठी शहरामध्ये येताना दिसतात. अर्थात या लोकांची रोज उपनगरातून ये जा सुरू असते आणि अर्थात त्याचा परिणाम वाहतूक सेवेच्या सुविधेवर होतो आणि यातून वाहतुकीची कोंडी वाढते आणि लोकांचा बराचसा वेळ प्रवासात जातो. पुढील समस्या आहे प्रदूषण. प्रदूषण घडून आणणारे उद्योग बेसुमार वाहनामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनलेली आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडवून आणणारे उद्योग बंद करावेत व इतरत्र स्थलांतर करावे अशा अनेक योजना आखल्या जातात. मात्र त्या कागदोपत्री असतात. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण आपल्याला हे शहरामध्ये पाहायला मिळते. शहरांचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा आणि त्यामुळे अनेक प्रकारे प्रदूषण वाढताना दिसते. पुढील समस्या आहे गुन्हेगारी. शहरामध्ये रोजगार मिळत नाही आणि अशावेळी लोक आपला पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे करताना दिसतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात.
अर्थात यातूनच पोलीस व न्याय यंत्रणेवरील ताणसुद्धा वाढताना दिसतो.